अष्टपैलू पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली उत्तराधार्थ हा चित्रपट 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कला ते राजकारण आणि राजकारण ते रंगमंच प्रत्येक क्षेत्रात पुलंनी लोकांच्या मनावर कायमच अधिराज्य केलंय. त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. यंदाचं वर्ष हे फुलंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जातं. पु ल देशपांडे ह्या व्यक्तीमध्ये साहित्यिक, अभिनेता, संगीतकार, वक्ता, विचारवंत अशा अनेक वल्ली बाजू होत्या. त्यामुळे रुपेरी पडद्यावर पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक कंगोरे भाई व्यक्ती की वल्ली ह्या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत. महेश मांजरेकर यांनी पु ल देशपांडे यांचं व्यक्तिमत्व रुपेरी पडद्यावर आणलं आहे. माझं तसं इंटेन्शन पण होतं आणि तसं केलेलं पण नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाचं एक ओपिनियन आहे. तर सगळ्या ओपिनियन्सला उत्तर देत बसलो तर मला पुढचं सिनेमेच करता येणार नाही. मला नाही वाटत कुठेही एक जेवढ्या हिराबाई बडोदेकर त्यांच्यासाठी मोठ्या आहेत किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट मला त्यांच्याबद्दल आहे, म्हणून त्या सिनेमात आहेत. म्हणजे माझं इंटेन्शन हेच होतं की जी सगळी लेजेंड्स आहेत त्यांना एक ट्रिब्यूट द्यावं. त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल तर मी त्याला काहीच करू शकत नाही, कारण मला कुठेच असं दिसलं नाही की कुठल्याही सीनमुळे किंवा कुठल्याही प्रसंगामुळे कुठल्याही ॲक्टरचं चरित्रहनन झालेलं आहे. पु ल देशपांडे यांच्या भूमिकेत अभिनेता सागर देशमुख झळकणार आहे, तर सुनीताबाई देशपांडे ह्या पु ल देशपांडे यांच्या पत्नीच्या भूमिकेत इरावती हर्ष आहे. तसेच सचिन खेडेकर, अभिजित चव्हाण, सारंग साठे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध करायचं असं पहिल्यापासून काही डोक्यात नव्हतं, पण ती स्क्रिप्ट सलगच लिहिली गेली होती. पण ज्या वेळेला शूटिंग केलं आणि ज्या वेळेला लेंथ बघितली त्यावेळेला असं वाटलं महेश दादांना की यातला भाग काही असा आपण कापणे हा त्यांच्यावरती खूप अन्याय झाल्यासारखं होईल, तर ते काही कापायला नको. आणि दुसरं म्हणजे ॲक्टरला कधी तो सीन खूप चांगला झाला होता तो उगाच कापला असं एक नेहमी एक हे वाटतं, म्हणजे असं वाईट वाटतं की आपलं कुठलंही सीन गेला तर तसं काही यावेळेला झालेलं नाही आहे. आणि तयारी म्हणजे उत्तराची वेगळी तयारी नव्हतीच, तो एकच सिनेमा असल्यामुळे जी तयारी करायची ती जूनच्या अगोदर जेव्हा मला या चित्रपटासाठी विचारलं होतं तेव्हाच केली होती. त्यांच्याबद्दलची पुस्तकं वाचणे, त्यांना अधिक व्यक्ती म्हणून जाणून घेणे याच्याकडे जास्ती कल होता. भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटात बहुतेक म्हणजे 80% भाग सागर देशमुखनीच सांभाळला आहे आणि जेमतेम 20% माझ्या वाट्याला आलं. इतक्या मोठ्या माणसावरचं बायोपिक आणि महेश मांजरेकरला कसं वाटलं त्याला, अमोल परचुरेला, दोघांना की मी हे काम करावं मला माहीत नाही. फक्त मला एकच बारीकसा फायदा असा होता की मी प्रत्यक्ष भाईंबरोबर काम केलं, मी भाईंच्या नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे, मी व्यक्ती म्हणून माझा त्यांचा संपर्क खूप वर्ष अगदी म्हणजे एकास एक आपण म्हणतो तसा आला आहे. तर त्यामुळे ते कसे होते हे मला माहिती होतं आणि माझ्या वाट्याला जो भाग आला त्याच्यातनं अवघड हे असं होतं की ते मिश्किल होते भयंकर. तर अशा वयातल्या भाईंचं काम मी केलं आहे तोपर्यंत ती तितकं मिश्किल असणं जरा कमी झालं होतं, म्हणजे आजार पण सुरू झालेल्या वयातलं. तर त्यामुळे मग मला त्याकरता थोडंसं समजून घ्यायला लागलं की तेव्हाचे भाई कसे होते, कारण त्याही वेळी माझं त्यांची भेट होत असे.